यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्यानंतर मराठी माणसाचं हे राज्य सगळ्यांच्या हातात दिलं. त्यांच्यानंतर आलेले बंजारा समाजाचे वसंतराव नाईक हे तर 11 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते. पण कुठल्याही काँग्रेसी संस्कृतीमध्ये मी काँग्रेसी म्हणतोय पुढापुढीचं राजकारण कधीच झालं नाही. पण ज्या पद्धतीने गेल्या मागच्या 3 वर्षांमध्ये पुढापुढीचं राजकारण झालं ते महाराष्ट्राला अस्वस्थ करणार. मराठी म्हणाला गद्दारी कधीच आवडली. मला आजही आठवत की जेव्हा छगन भुजबळांनी गद्दारी केली आणि शिवसेनेचे 36 काहीतरी आमदार घेऊन ते काँग्रेस बरोबर गेले, त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही इन्क्लुडिंग छगन भुजबळ. म्हणजे लोकांचा गद्दारी विरुद्धचा विद्रोह हा खूप मोठा असतो आणि तळागाळात तो खूप जास्त आहे. आणि जर एवढी राष्ट्रीय पार्टी आहे भाजप तर त्यांना इतरांचे फोडावे काय लागतात हेच समजत नाही. लोकसभेला तर त्यांचे उमेदवार अर्धे उमेदवार हे काँग्रेसचेच आहेत, काही शिवसेनेचे आहेत. तुम्हाला तुमचे स्वतःचे उमेदवार सापडू नये. विधानसभेमध्ये आज गपचूप काय काय चर्चा चालू असतात. त्यांचे आमदार सरळ म्हणतात एवढे बाहेर नाही येत की आम्हाला परत एकदा सतरंजी आणि पोस्टर लावायचीच कामं मिळणार आहेत. म्हणजे एका प्रकारे पक्षनिष्ठेला संपवण्याचं काम भाजपने केलं. निष्ठा संपत नसते, निष्ठेची ताकद फार मोठी असते. एकदा का तुम्ही लोकांच्या मनातनं गद्दारीसाठी उतरलात तर आयुष्यात परत कधीच लोक तुम्हाला स्थान देत नाहीत. महाराष्ट्रामध्ये अनेक गद्दार पैदा झाले ज्याचं सर्वात नाव जास्त चर्चिले जाते म्हणजे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळचे होतात. आपण महाराष्ट्रामध्ये खंडोजी खोपडे वगैरे असे खूप निघाले पण आपण महाराष्ट्राला उदाहरण देताना नेहमी सूर्याजी पिसाळची औलाद म्हणून उदाहरण देतो. आणि ही सूर्याजी पिसाळची औलाद जिथे जिथे जाते तिथे त्यांना लोक काळे झेंडे तरी दाखवत आहेत, त्यांच्या सभेला जायचं तरी नाकारतायत. त्यांची सभा सुरू झाली की मुख्य वक्ता जो असतो तो बोलायला उठला की ते मैदान तरी सोडून जात आहेत. कुठेही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मला हसू या गोष्टीचं येतं की आमच्याकडे दादा हे तिकीट फायनल करून यादी बाहेर करायचे, म्हणजे तेच तिकीट फायनल करायचे, ते बसायचे, साहेब बसायचे, जयंत पाटील असतील तर जयंत पाटील बसायचे, 4-5 जण बसायचे, फटाफट 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 नावं टाकायचे आणि यादी बाहेर. 18 गावचा प्रधान होण्यापेक्षा एका गावचा राजा झालेलं परवडत. आज काय आलं ते कुठलं तिकीट देणार हेच कळत नाही त्यांना. घाम फुटलाय आणि त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे की जर लोकसभेला आपली ही अवस्था आहे तर विधानसभेला आपली काय अवस्था असेल. शेवटी प्रत्येक आमदार हा विधानसभेच्या हिशोबानेच त्यांनी पक्षांतर केलंय. विकास हे फक्त नाव होत. म्हणजे अशोक चव्हाणांनी हे विधान करणं की मी विकासासाठी म्हणून पक्ष सोडतोय तर ज्या घरामध्ये 60 वर्ष सत्ता होती 60 वर्ष त्यांनी नांदेडचा विकास केला नाही असं त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगणं म्हणजे थोर स्वातंत्र्य सैनिक मराठवाड्याचे भूमिपुत्र मराठवाडा संग्रामाचे सेनानी
श्री शंकरराव चव्हाण यांचाच अपमान आहे. आणि शंकरराव चव्हाण जातीयवादाविरुद्ध किती परखड होते हे महाराष्ट्राला कोणी इतरांनी सांगूच नाही. अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री, 19 वर्ष मंत्री, तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही. मग तुम्ही कर्ज काय म्हणतात? छगन भुजबळ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. हसन मुश्रीफ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. आणि तुम्हाला 25 वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकलो ना. मग नेमकं केलं काय हे तरी महाराष्ट्राला सांगा. 25 वर्ष आता गेलेले जे काय खासदार बिजदार आहेत ते तर बिचारे, म्हणजे शिवसेनेचेही गेलेले खासदार अस्वस्थ आहेत. काय कळत नाही त्यांना कुठलं तिकीट मिळणार आहे, तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे. किती 18 जण गेले ना, 12 पैकी 2-3 जणांना तिकीट मिळालं तर नशीब समजायचं. आम्हाला त्यांच्यात पडायचं नाही. पण जे हक्काने मिळत होत ते असं आता असं मला कोणी देतं का, देतं घर, देतं का घर, घर. आठवतं का श्रीराम लागूचं एक नाटक, कोणी घर देतं का घर, घर. आले सर. आता ठाण्याची जागा ही हक्काची शिवसेनेची जागा, त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. आता त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय की ही जागा कोणाला. ज्या हक्काने शिवसेनेने ही जागा जिंकली आहे, जरी आमचे आम्ही त्यांचे विरोधक आहोत, तर ही जागा शिंदे साहेबांनाच मिळायला पाहिजे. बीजेपी क्लेमच कसा करू शकते या जागेवर? म्हणजे एकीकडे त्यांना खेचायचा, दुसरीकडनं हात कापायचा, ही त्यांची पद्धतच चुकीची आहे. छोट्या रिजनल पार्टी संपून आपलं एक छत्री अम्मा लढायचं हा त्यांचा जो प्रयोग आहे हा या देशाला धोका. जे काही काही मागच्या 15 दिवसात होत आहे ते देशाला अस्वस्थ करणार आहे. जे काही नवीन कायदे आणणार आहेत त्याच्यात होणार काहीच नाही. पण दोन समाजामध्ये अस्वस्थता वाढवायला बीजेपीचा प्रयत्न अयशस्वी होतील. पण हे करता कशाला, हे का करता तुम्ही? मणिपूर मध्ये मायनॉरिटीजचे झालेले 1.5 वर्ष हाल तुम्हाला काय वाटलं नाही? तुम्ही दुसऱ्या राज्यात एवढंस झालं की मोठा गदारोळ करता. त्या मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून फिरवण्यात आलं, तुम्ही एकदाही बोलणार नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी जी यात्रा काढली भारत जोडो यात्रा, ती मणिपूरवर मेघालय मणिपूर म्हणजे त्या भागात नॉर्थ ईस्ट जिथे सर्वात जास्त प्रमाणात आदिवासी आहेत आणि ख्रिश्चन आहेत, म्हणजे मायनॉरिटीजचा एरिया आहे. आणि ते आता फिरून 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 महाराष्ट्रात येत आहेत. आता आम्ही महाविकास आघाडीचे राजन विचारे साहेब, विक्रांत चव्हाण साहेब सगळेच जे इथे बसलेले आहेत, हे सगळे ह्या कारणासाठी बसलो आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये ते 15 तारखेला येतात. 15 तारखेला ते ठाणे जिल्ह्यात भिवंडी करून ते ठाणे जिल्ह्यात येत आहेत. आणि 16 तारखेला ते 16 तारखेला ते रेती मंदर वरून लेफ्ट मारून राईट मारणार, लेफ्ट मारून मुंब्र्याकडे जातील, बायपास वरन कौशाला उतरतील आणि कौशापासून ठाण्याची त्यांची यात्रा सुरू होईल भारत जोडो यात्रा. पहिल्यांदा स्पष्ट करतो की ही नॉन पॉलिटिकल यात्रा आहे. राहुल गांधींनी कुठेही काँग्रेसचा हात किंवा नेत्यांचे फोटो वापरलेले नाहीत. नफरत के बाजार में प्यार का दुकान हे त्यांचं एक चांगलं वाक्य आहे. आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात. मी त्यांच्या बरोबर चाललो आहे, ते ज्या पद्धतीने म्हाताऱ्या
माणसांशी, आजींशी, आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात, त्यांच्याशी चर्चा करतात. एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत. सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरिकेड्स तोडून ते कोणामध्येही जातात, कोणालाही भेटतात. तेव्हा नेहरूंची आठवण येते. नेहरू असेच जायचे, कुठेही घुसायचे. आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर, या देशातल्या बेरोजगारीवर, या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध, या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायचे, चार दिन चले काय यार, बातमी बंद कर. चार दिवस झाल्यावर बोलले, आठ दिन काय हे नाटक, आठ दिन की बात बंद कर. 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींच प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन. आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती, पाती, पंत, प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांना ते त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली. आता ते महाराष्ट्रात येत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ते उद्या 14 तारखेला मला वाटतं चांदवडला जात आहेत. चांदवडला शेतकरी मेळावा आहे ज्याच्यात पवार साहेब सुद्धा आहेत. चांदवडला कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे, कारण तो बेल्ट कांद्याचा बेल्ट आहे. म्हणजे ऐन उत्पादन जेव्हा होतं तेव्हाच नेमकी कांद्यावरची निर्यातीवर बंदी घालण्यात आली. म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी कसं येईल हे सरकार अगदी व्यवस्थितपणाने बघते. एकीकडे आरक्षणाच्या बद्दल भुलथापा मारायच्या आणि दुसरीकडे चतुर्थ श्रेणीमध्ये कम्प्लीट कंत्राटी पद्धत आणायची, जिगार काढायची, ते कुठली पद्धत आहे? सरकारी नोकऱ्या ह्याच्यापुढे गरिबांच्या पोराला मिळणारच नाहीत ही व्यवस्था केली जाते. जे आरक्षण मिळणारच नव्हतं त्या आरक्षणाचं मूळ मराठा समाजाने कोपऱ्यावर लावून टाकले. आम्ही पहिल्या दिवसात सांगत होतो की ओबीसीचं आरक्षण न कमी करता तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण लोकसभेत घेऊन जा आणि लोकसभेमध्ये याला मान्यता द्या. पण नाही, आणि हम करे सो कायदा. काय झालं शेवटी? आणि तेव्हाही मी सांगत होतो आणि आम्ही सगळेच सांगत होतो की ह्याच्याने महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात. गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावतात. खरं तर ओबीसीचं रिझर्वेशन जाणार असतो, ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. उगाच भाजपाने काढी टाकून दिली. मायनॉरिटी सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे सायकोलॉजीमध्ये. अल्पसंख्याक असलेला माणूस हा नेहमी थोडासा अस्वस्थ असतो मनाने, घाबरलेला असतो मनाने. त्याचा फायदा नाही घ्यायचा. इंगोला त्यांना सांगायला होतं तुमचं काही होणार नाही, आम्ही वेळ नाही. तुम्ही पण एक व्हा, तुम्ही पण एक व्हा. कशासाठी? एकीकडनं मराठा समाजाला कोणीतरी चेतवायचं. काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये कळलं नाही. आता कसं काय अचानक शांत झाले? कुठेच काय कोणी बोलत नाही, कुठे काय मोर्चे नाहीत, काय नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरती जातीद्वेष, धर्मद्वेष, द्वेषाचं वातावरण तयार करायचं त्यांचं बोलण्यासारखं काहीच नाही. 2014 आणि 2019 जी आश्वासनं दिली त्याच्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही, एकही. म्हणजे गॅरंटी वाया गेलेली. 15 लाख वगैरे तर त्यांनी सांगितलेले जुमले आहेत,
पण शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन मिनिमम सपोर्ट प्राइस एमएसपी कुठे आहे? शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जायला नकार दिला, चिरडून टाकलं आंदोलन. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला कुठे आहेत? 10 लाख तर दाखवा. प्रत्येक महारोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बारामतीमध्ये जो झाला ते आम्ही मी पूर्ण त्याचा अभ्यास केला. 70% नोकऱ्या या ट्रेनी आणि अप्रेंटिस म्हणून होत्या. मी स्वतः अप्रेंटिस होतो. अप्रेंटिस ही नोकरी नसते. तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली शिकत असता, कुणीतरी वेल्डर असतो, कुणीतरी फिटर असतो, कुणीतरी अजून वेगवेगळे जे स्मिथ काय आहे ते टर्नर असतात, सगळे असे यांच्या हाताखाली शिकून तो माणूस टर्नर होतो आणि मग नोकरीला लागतो. यांनी ती नोकरी ट्रेनी एखादा बीएससी झालेला जिओलॉजीमध्ये बीएससी झाला असेल तर तो एखाद्या कंपनीत लागतो उपरिष्ठ आधारित अधिकाऱ्याच्या खाली लॅबोरेटरीमध्ये काम करतो, शिकतो, परत जातो. ही नोकरी नाही. ज्या कंपनीची ताकद 300 आहे, कर्मचाऱ्यांची आजची ताकद 300 आहे, तिच्या पुढे 1500 लोक आम्ही भरणार आहोत. काय समजता तुम्ही? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? आणि एवढ्या जर नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत तर 1 दिवसात 1 लाख लोकांची भरती करू टाका ना. हे सगळं जे काही चालू आहे हे फक्त फसवा फसवीचे उद्योग आहेत. सरकार आपल्याद्वारे काय डेथ सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट जे तहसीलदाराने तयार केलेलं असतं ते सर्टिफिकेट फक्त जाऊन देतात. याच्यात नवीन काय? सरकार आपल्याद्वारे याच्यात नवीन काय केलंय ते तर सांगा एकदा महाराष्ट्राला. आणि त्यामुळे महाराष्ट्राची अस्वस्थता आहेच, महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता देखील आहे. आता जे काही कानावर येत आहे की अजित पवार गटातले 12 जण पुटणार, आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. कुठेही पुटा आणि कुठेही जा, आमचे दरवाजे तर सगळ्यांनाच बंद आहेत. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंचाही तोच निकाल आहे की दरवाजे उघडायचे नाही. एक महाराष्ट्राला कुठेतरी आपल्याला शिस्त दाखवावी लागेल. ठीक आहे कमी संख्येने आहोत, पण आमच्या बरोबर जनता आहे आणि जनता ज्याच्या बरोबर असते तेच फार महत्वाचं असते. आणि त्यामुळे आम्हाला 16 तारखेला राहुल गांधी हे कौशापासनं दौरा सुरू करतील. कौशाचं जे वाय जंक्शन आहे त्याच्यापासनं दौरा सुरू करतील. महाविकास आघाडीतले सर्व नेते आपल्यासमोर आहेत. अजून काही एनजीओ सामील होतील, वेगवेगळ्या डॉक्टर्स इंजिनियर्स यांच्या प्रोफेशनल जे आहेत ते सामील होणार आहेत, महिलांचे विविध गट सामील होणार आहेत. आणि मी ठाणेकरांना आवाहन करीन की भारत छोडो यात्रा ही नक्कीच एका विचाराने प्रेरित होऊन काढलेली आहे, पण त्याच्यात कुठलंही राजकारण नाही, कुठल्याही पक्षाचा झेंडा त्याच्यात नसेल. तुम्ही राहुल गांधीचं कुठलंही बॅनर पहिल्यापासून बघा, जेव्हा त्यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलं आणि काश्मीरपर्यंत गेले तेव्हा फक्त तिरंगा हातात होता. तिरंगा वाचवायचा आहे, संविधान वाचवायचं आहे आणि देशातली लोकशाही वाचवायची हा राहुल गांधींचा विचार आहे. हाच तमाम भारतीयांचा विचार आहे. कारण का संविधान वाचलं नाही तर या देशातली लोकशाही वाचणार नाही. संविधान वाचलं नाही तर परत एकदा इथे उच्चवर्णीय आणि खालचा समाज यांच्यामध्ये दुरी निर्माण होईल आणि नंतर परत एकदा आपण 200-300 वर्ष मागे जाऊ. त्यामुळे आपल्याद्वारे मी समस्त ठाणेकरांना विनंती करतोय की आपण मोठ्या संख्येने कौशातनं ते कळव्याकडे जाणार आहेत. त्याच्यामध्ये ते महाराष्ट्र जो बनवलेला आहे मध्यभागी तिथे ते फुलं टाकतील आणि कळव्याला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्यालाही ते वंदन करतील
आणि नंतर नंतर एक छोटीशी म्हणजे जेवढी गर्दी होईल तेवढ्या सभेला ते संबोधित करतील. कुठेही स्टेज वगैरे उभारला जाणार नाहीये, ते त्यांच्या गाडीतनं बोलतील. आणि हा सगळं आयोजन हे विक्रांत चव्हाण साहेब करणार आहेत. आम्ही फक्त त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या बरोबर राहणार आहोत. विक्रम चव्हाण हे आमचे लीडर आहेत इथे. मला आनंद आहे की आता विक्रम चव्हाण वरच्या फळीत पोहोचलेले आहेत. बाळासाहेब थोरात एक समन्वयक आहेत आणि आमचे मित्र विक्रम चव्हाण हे देखील एक समन्वयक आहेत. त्यामुळे आता समन्वयकांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक विचाराने ही जबाबदारी सांभाळायला हवी. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, कुठल्याही प्रसंगात आम्ही त्यांच्या बरोबर होतोच. पण आता एवढ्या मोठ्या याची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या बरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडू. ते सांगतील ते करायला आम्ही तयार आहोत. बोला साहेब. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक पत्रक जाहीर केलंय 8 मार्च 2024 ला. त्या पत्रकामध्ये त्यांनी ही जी भारत जोडो न्याय यात्रा आहे त्याचं आयोजन कसं असेल आणि त्याचा रूट कसा असेल तो त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये समन्वयकांची त्यांनी नावं हे केलेली आहेत. नंदुरबारमधून या ठिकाणी राहुलजी धुळे करत, या ठिकाणी मालेगाव शहर करत, नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला जातील, तिथे दर्शन घेतील लिंगाचं. इथून ते पालघरला जातील, पालघरवरनं वाडा भिवंडी करून भिवंडीला ते जे वाटिका हॉटेल आहे त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीचं मैदान आहे तिथे विश्रांत करतील त्या ठिकाणी 15 तारखेला. आणि तिथून 16 तारखेला ते ठाण्यामध्ये खारेगाव टोल नाक्यावरून लेफ्ट मारून पारसिक क्रीक बंदर मार्गे बायपास मार्गे ते कौशाला उतरतील वाय जंक्शनवर. तिथून यात्रा त्यांची पुन्हा सुरू होईल न्याययात्रा. ती कौसा मुंब्रा करत खारेगाव कळवा या ठिकाणी आणि मग जसं जसं त्यांना जमेल तसं साहेब म्हणाले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील बाबा. ती तिकडनं कोटनाका मार्गे या ठिकाणी समोरून ठेंबी नाक्यावरून ते समोर जांभळी नाक्यावर येतील. तिथून त्यांच्या गाडीतून ते पब्लिक ऍड्रेस करतील. ती पब्लिक ऍड्रेस झाल्यानंतर त्या ठिकाणी मग रामवरती रोड गोखले रोड घेऊन या ठिकाणी ते टिपटॉप प्लाझाला येतील. तिथे विश्राम करतील. सर्व कार्यकर्ते इथे जेवतील. जे काही त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशचे आहेत ते जेवतील. आणि इकडनं ते LBS मार्गे या ठिकाणी म्हणजे भांडूप बिंडूप करत धारावी बिरावी करत ते चैत्यभूमीला दर्शन घेतील आणि त्या यात्रेचा तिथे समारोप होईल. आणि 17 तारखेला सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार आहे इंडिया आघाडीची. या ठिकाणी ही भारत जोडो न्याय यात्रा टोटली नॉन पॉलिटिकल आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात हे नाशिक शहराचे समन्वयक नेमलेले आहेत. आरिफ असीम खान हे भिवंडी शहराचे नेमलेले आहेत. KC पाडवी जे माजी मंत्री आहेत त्यांना नंदुरबार दिलेला आहे. शिरीष कुमार नाईक आणि कुणाल पाटील आमदार जे आहेत कार्याध्यक्ष दोघेही आमदार त्यांना धुळे दिलेले आहे. असलम शेख यांना मालेगाव शहर दिलेलं आहे. शिवाजीराव मोगे साहेबांना जे अध्यक्ष आहेत अनुसूचित जाती जमातीची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि माजी मंत्री आणि त्यांना पालघर दिलेलं आहे. आणि ही जी जबाबदारी बाकीची आहे ती ठाण्याची माझ्यावरती या ठिकाणी सोपवलेली आहे. तर ही भारत जोडो न्याय यात्रा राहुलजींची जी असेल ती या ठिकाणी संपूर्णपणे काँग्रेसचे कार्यकर्ते जरी असले तर तिथे संपूर्णपणे आव्हाडसाहेब आणि राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी ही यात्रा असेल. ही यात्रा मात्र एवढंच सांगतो की नॉन पॉलिटिकल असेल. आणि या यात्रेमध्ये या ठिकाणी राहुलजींबरोबर महाराष्ट्रातले तमाम नेते 16 तारखेला या ठिकाणी येणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण असतील, वडेट्टीवार असतील, नाना पटोळे, बाळासाहेब थोरात असतील. आणि स्पेशल या ठिकाणी प्रोटोकॉल नेमलेला आहे की इकडचे आमदार आणि माजी मंत्री आणि इकडचे खासदार हे राहुलजींबरोबर गाडीत असतील या ठिकाणी. असं क्लिअर कट या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा ही ऑफिशियल माहिती या ठिकाणी तुम्हाला आमचे प्रवक्ते सचिन शिंदे हे पाठवतील. या ठिकाणी ऑफिशियल आजची माहिती आहे. आज हा रूट ठरलेला आहे. हाच रूट या ठिकाणी
साहेब आणि राजन विचारी साहेब थोडत वगैरे हे सीपीनं देतील आज उद्या आणि त्याप्रमाणे होईल. कुठेही जाहीर सभा होणार नाही या ठिकाणी. मात्र फक्त ज्या ठिकाणी आग्रह होईल किंवा ज्या ठिकाणी नियोजन केलेलं असेल शेवटची बैठक पुन्हा होईल 15 तारखेला आणि प्रमुख नेतेची जिथे जिथे स्वागत असेल विविध एनजीओ मार्फत किंवा काही ज्येष्ठ नागरिकांमार्फत वगैरे त्या ठिकाणी अभिवादन स्वीकारतील. धन्यवाद. हा ठाण्याच्या पत्रकारांशी बोलण्याची विनंती मी केलेली आहे. टिपटॉपला ते तुमच्याशी बोलतील. ठीक आहे. तुम्ही तुम्हाला साहेब तुम्हाला म्हणजे उदय किंवा सचिन शिंदे तुम्हाला सांगतील. यानंतर मी विचारे साहेबांना विनंती करतो. तुम्ही जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी भारत जोडो न्याय यात्रा या यात्रेचे प्रमुख आदरणीय राहुल गांधीजी यांचं 16 तारखेला ठाण्यामध्ये आगमन होत आहे. मणिपूरवरनं सुरुवात झालेली यात्रा 6000 किलोमीटरच्या वरती त्यांनी प्रवास केला. बघितलं असेल पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांनी संबंध त्या ठिकाणी प्रवास केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मणिपूरमधून तिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या मणिपूरमधून सुरुवात केली आणि तो समारोप मला वाटतं शिवाजी पार्क इथे होणार आहे चैत्यभूमीला साक्ष ठेवून आणि आपल्या ठाण्यातून ते जात आहेत. आवडसाहेब त्या ठिकाणी मगाशी सांगितलं आपले जे आयोजक आहेत आमचे सन्माननीय विक्रांतजी चव्हाण आणि जितेंद्रजी आवडजी साहेब आणि आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स होते. मला वाटतं नक्कीच या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून सर्व पक्षाचे लोक आणि जनता सुद्धा मला वाटतं यामध्ये उतरेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. टाइमिंग के बारे में अब तक उनसे बातचीत नहीं हुई है. आज रात तक वरिष्ठ कांग्रेस नेता उनसे बात करने वाले हैं क्योंकि रमजान का दिन है तो हमारे भाई सहरी करके सोते हैं तो उस को ध्यान में मद्देनजर रखते हुए उनका कैसे प्रोग्राम देने का वो तय किया जाए. नहीं देखो उनका उनका सुरक्षा व्यवस्था हमारे हाथ में नहीं है ना महाराष्ट्र पुलिस के हाथ में. वो एसपीजी है उनकी वो एसपीजी कैसा धक्का मारती है जरा देख लेना तुम उधर. नहीं सेंट्रलचे ते एकटे नाही सेंट्रलचे खूप असतात पण सगळे खाली असतात त्यांच्या आजूबाजूलाही चालू देत नाही. आम्ही करतो आहोत कॉन्टॅक्ट प्रत्येकाला. एक मीटिंग उद्या परवा घेऊ त्यांची आणि सगळ्यांना म्हणून तर पत्रकार परिषद घेतली आहे की ते समविचारी आहेत. सामान्य जनता जरी असेल त्यांचे विचार असतात ना. हे समविचारी आहेत आणि ज्यांना वास्तव वाटतंय की हुकुमशाहीकडे चाललेला देश आपण वाचवायला हवा. संविधान कुठेतरी तोडण्याचं मोडण्याचं बदलण्याचं जे काम चालू आहे ते थांबवायला हवं आणि देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. या पद्धतीने जी सर्वसामान्य माणसं विचार करतायत त्या सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित करतो या सामील व्हा. आणि प्रत्येक राज्यामध्ये हेच झालं. प्रत्येक राज्यामध्ये काय राजकीय पक्षांनी उचलली नाही म्हणजे सर्व माध्यमांनी ही यात्रा दाबण्याचा प्रयत्न जरी केला तरी अखेरीस जनतेच्या रेट्यामुळे लाखो माणसं मागे चालत असल्यामुळे त्यांना उचलावं लागलं. आचारसंहितेचा नाहीचा काय संबंध आहे. आचारसंहितेचा नाहीचा काय संबंध आहे. असं आम्हाला कोंडीत काय पकडून जाणार फक्त काय जनतेला कोंडीत पकडू शकतात काय. ही जनतेची यात्रा आहे. याच्यात काय शिवसेना
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष, असं काही नाही. हे सर्वसामान्यांची सर्वसामान्यांच्या हक्कासाठी काढली गेली यात्रा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात प्रश्न येतो कुठे आचारसंहितेचा? हा मग कसं काय खर्च जमा होईल ना तीन पक्षांच्या? ते सगळं व्यवस्थित होईल, आपण काहीच काळजी घेऊ नका. सगळे आमचे तज्ज्ञ बसवले आहेत सर. मणिपूर पेटते मात्र मोदींचा दौरा महाराष्ट्रात जास्त दिसून येतोय आणि इकडे राहुल गांधी देखील मणिपूर. असं आहे की राहुल 24 तास 365 दिवस इलेक्शन मोड मध्ये असतो. मणिपूर मध्ये सीट किती आहेत माहिती? त्याच्यामुळे तिथल्या सीटला काही महत्व आहे का? नाही. मणिपूरला वेस्ट ऑफ टाइम. मला आठवतं मी जेव्हापासनं राजकारण बघितलंय, अंकल यू मस्ट बी ऑल्सो नोइंग, की पंतप्रधान एक जास्तीत जास्त एकदा किंवा दोनदा. म्हणजे मला आठवत की इंदिरा गांधी यायच्या, नंदुरबारला एक सभा घ्यायच्या, मुंबईला एक सभा घ्यायच्या आणि संपला. राज्याच्या राजकारणामध्ये पंतप्रधानांनी किती हस्तक्षेप करावा ह्याला म्हणजे संविधानाने मर्यादा ठेवला नाही, अलिखित काही नियम आहेत. ठीक आहे, तर त्यांचं राजकारण त्यांना भलं असेल, पण जे राजकारण आम्ही बघितलंय त्याच्यात कधीच. भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात अशा प्रकारचं बॅनर्स लागलेले, त्यामुळे ढाण्या वाघ ठाण्यात राहुल गांधी येणार आहेत, त्यामुळे सगळीकडेच ठाण्यात लागलेले आहेत. काँग्रेस की कार्यकर्ते काय लावतील याचा भरोसा नाही ना कार्यकर्त्यांना. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढताना नेता येतोय, रस्त्यावरनं चालणारा नेता येतोय, साहजिक आहे काही लावतील ते. आणि हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल की इतक्या समर्थपणाने आजच्या शासनाच्या विरुद्ध उभा राहणारा राहुल गांधी हा तसा बघायला तर एकमेव तरुण आहे. पवार साहेब आहेत, पण त्या वयाचा ज्याला कंटेम्पररी म्हणतो. अंकल कॅन अंडरस्टँड इट. इन द कंटेम्पररी एज यू कॅन सी एनीबडी स्टँडिंग लाईक दिस. पवार साहेब, मल्लिकार्जुन खरगे हे सगळे नेते आहेत, पण ते 80 पलीकडचे आहेत. ते उभे राहिले. उद्धव ठाकरे साहेब असे अनेक नेते. पण ह्या वयोगटातला हा एकमेव आहे की ज्याला आपण पोरगा म्हणू शकतो. आणि तो जेव्हा त्या लोकांमध्ये घुसतो, तेव्हा खास करून महिलांचं जे त्याच्याबद्दल मातृत्वाचं हे दाद होत ते खरोखर बघण्यासारखे चित्र असत. आणि मी त्याचा अनुभव घेतलाय. त्याच्यामुळे एक ती वेगळीच काहीतरी आकर्षण, म्हणजे आकर्षित करण्याची त्यांची जी काही हे आहे ते वेगळा दैवी हे. काय प्रश्न आहेत त्या? सर सर शिवतारेंचं म्हणणं आहे की बारामती कोणाचा सातबारा नाही, ठाण्यात देखील येणाऱ्या काळात सातबारा कोणाचा असेल? राजन विचारांच्या लढत समोर अनेकांची नावं येतात, कसं बघता शिवतारेंचं उदाहरण एक मोठं आलेलं आहे. शिवतारे हे ते लोकल पॉलिटिक्स आहे. आम्ही भारत जोडो यात्रेसाठी आलेलो आहोत. तुम्ही बातम्या वळवून आमची बातमी खाली नेऊ नका प्लीज. हे भारत जोडो यात्रा राहुल गांधी जिंदाबाद एवढंच, आणि अराजकीय यात्रा आहे हे पहिल्यांदा जाहीर. आम्ही जळे सगळे राजकारणातले बसलेले असलो तरी ही अराजकीय यात्रा आहे. तुम्हाला आजपर्यंत कुठल्या पोस्टर वरती हात दिसलाय का? कोणाचं नेत्याला? बस इलेक्ट्रिक बॉन्ड संदर्भात सर. इलेक्ट्रिक बॉन्ड सर 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 इलेक्ट्रिक बॉन्ड इलेक्ट्रिक बॉन्ड भारत नाही त्याला वेगवेगळी सगळीच कारण आम्ही काय तुम्हाला सांगितली पाहिजे असं थोडी सर. इलेक्ट्रिक बॉन्ड इलेक्ट्रिक बॉन्ड चा एक विषय मोठा. इलेक्ट्रिक बॉन्ड काय झालं ना आता कशा घ्यायची होती माझी प्रतिक्रिया घेता आता काय नाही. आम्हाला अजिबात विजय डायव्हर्ट करायचा नाही. ही भारत न्याय यात्रा ही लोकांपर्यंत पोहोचवा. घरोघरी तुमच्या बातम्या गेल्या पाहिजेत. एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे.
अरे सीए का बारे में मैं 16 तारीख के बाद लंबी चौड़ी पत्रकार आवाज आहे।